नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आचारसंहितेच्या धास्तीने भाजपने लावला उद्घाटनाचा सपाटा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा फ्लेक्स. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 15 संविचारी छोटे पक्ष आले एकत्र. आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र. आता बातम्या सविस्तराने. आचारसंहितेच्या धास्तीने भाजपचा एकलमी उद्घाटन कार्यक्रम पिंपरी चिंचवडसह मावळात विविध विकास कामांची डझनभर उद्घाटने करण्यात आली आहेत. यात मुख्यतः देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा सिद्धिविनायक नगरीचा 20 वर्षापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला. सोबतच 3 लाख लिटर पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पार पडलाय. बऱ्याच वर्षापासून निधी उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून नगरसेवक विशाल खंडेलवाल, ललित बालघरे यांनी पाठपुरावा केला आणि राज्याच्या खजान्यातून 5 कोटी 50 लाखांचा निधी मिळाला. 6 महिन्यात पाणी योजना पूर्ण होऊन हतबल झालेल्या नागरिकांना याचा फायदा होणार. या पाणी योजनेमुळे येथील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आहे. दिनमानशी बोलताना महिलांच्या भावना अनावर झाल्या होत्या. पाण्याच्या म्हणजे आम्हाला 8-8 दिवस पाणी नव्हतं, 5 दिवस पाणी नव्हतं. आम्ही कितीतरी दिवस म्हणजे आम्ही इथं रोजच राहायला यायला 25 वर्ष झालेले. 25 वर्ष आम्ही देऊ हंडे डोक्यावर घेऊन पलीकडनं पाणी आणत होतो. पाणी के बारे में तो बहुत अच्छा लगा हमको. मतलब पहले मैं इधर आए तो हमको लगता था, इधर घर लिया तो डर लगता था, मतलब पानी नहीं है कैसा रहेंगे. अभी पानी आने के बाद लगा मतलब सब आ गए, अभी कुछ जरूरत नहीं. अभी सर ने इतना अच्छा किया ना, सबको इधर आजू बाजू वालों को लोगों को भी लिए बहुत अच्छा हो गया. और अभी ये पानी सबको पहुँचना चाहिए, बस इतना ही अपना ये विनती है. पानी इधे ये नव्हतं, तो मेन प्रॉब्लेम होता. सकाळी बरीच लोक फ्लॅट सेल करून जात होती आणि जे पाणी येत होतं ते इतकं अपुरं म्हणजे अपुरं यायचं की ते पुरत नव्हतं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी इथले फ्लॅट वगैरे सेल करून गेले. इथे फ्लॅटला ॲप्रिसिएशन येत नव्हतं, तर आता आम्ही इन फ्युचर ते बघतोय की फ्लॅट्सही थोड्याफार किमती वाढतील. आणि आमच्या भागाला जे आम्ही इंडिया पाकिस्तान बॉर्डर समजत होते, तर आम्हाला एक वेगळा दर्जा मिळेल एवढी आम्ही अपेक्षा करतो. धरण उशाला आणि कोरड घशाला असं येथील नागरिकांचं पाण्यावाचून हाल सुरू होते. बोर्डाचा स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असूनही निगडीच्या सिद्धिविनायक सोसायटीच्या नागरिकांना पाण्याचा त्रास सोसावा लागत होता. मात्र शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असूनही पाण्याबाबत कोणतीही मदत मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी धावून आले आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय. लढायला समोर गेलो होतो लोकांच्या पुढे, जेव्हा मत मागायला गेलो होतो तेव्हा आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे पूर्ण देशामध्ये नारा दिलेले, कुठल्याही घरात पाणीशिवाय कुठलंही घर राहणार नाही आणि कुठलंही घरात चुला जळणार नाही, या दोघं. आणि याच्या पुढे जवळपास पूर्ण हे प्रोजेक्टचं काम 4,04,40,00,000 आहे. त्याच्यावर 12% जे शासनाचे GST असते ते 5.5 कोटीपर्यंत हे काम पूर्ण जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा फ्लेक्स लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी सुरू केलाय. तसेच या मार्गावर होर्डिंग मिळवण्यासाठीही विद्यमान आमदारांसह विधानसभेच्या इच्छुकांमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर महाजनादेश यात्रा काढली असून आणि ही यात्रा पुरंदर मतदारसंघातून शनिवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास हडपसर गाडीतळ येथे प्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. यात्रेच्या स्वागताची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चावर सोपवण्यात आली असून शहराध्यक्ष दीपक पोटे या यात्रेच्या स्वागतासाठी दुचाकी रॅली काढणार आहेत. ही यात्रा मगरपट्टा सिटी येथून स्वारगेटच्या दिशेने निघणार आहे. या दरम्यान ही यात्रा हडपसर कॅन्टोनमेंट पर्वती या मतदारसंघातून जाणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 15 संविचारी छोटे पक्ष आणि संविचारी सामाजिक संघटना यांनी एकत्र येत येणाऱ्या विधानसभेची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या स्वाभिमानी पक्षाची आणि सगळ्याच पक्षांची एक एक लोकसभेला ज्या पद्धतीनं महाआघाडी निर्माण झालेली होती त्याच पद्धतीनं महाआघाडी निर्माण करून सगळ्यांनी एकत्रित निवडणूक लढवावी असाच आमचा प्रयत्न चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 19 तारखेला मुंबईमध्ये नाही 19 तारखेला मुंबईमध्ये डाव्यासहित सगळ्यांची एक छोट्या पक्षांची एक बैठक आम्ही बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही एकत्रित एक यादी तयार करणार आहोत आणि ती यादी काँग्रेस राष्ट्रवादीकडे सोपवणार आहोत की जेणेकरून आघाडी करायला सोपं जाईल. त्याच्यामध्ये बरं जवळजवळ 26-27 पक्ष आहेत, छोटे मोठे सगळे. जागाबद्दल फारसा आग्रह नाही, पण सक्षम उमेदवार उभा करून
सेना भाजपचा पराभव झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तरीसुद्धा आम्ही बऱ्यापैकी जागा लढवू, पण एकदा आघाडी धर्म पाळायचा म्हटल्यानंतर संख्येचा आग्रह धरूनही चालत नाही, त्याबद्दल आम्ही लवचिक आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांमधून पहिल्या टप्प्यातील 1400 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांप्रमाणे एकूण 35 कोटींच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुल मंजुरी पत्रक प्रदान सोहळा हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. मावळ तालुक्यात 3.5 हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रक देण्यात आलं आहे. येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात स्वतःच्या हक्काची 15 हजार घरे बांधून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आम्ही मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या तालुक्यातल्या 3000 कुटुंबाचं सर्वेक्षण केलं. नुसतं सर्वेक्षण केलं नाही तर ते सर्वेक्षण झाल्यानंतर पीएमआरडीएच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्तीचं घर हे कच्चं आहे, म्हणजे ज्याच्या घराला त्या ठिकाणी आरसीसी स्लॅब नाहीये, अशा सगळ्या तालुक्यातल्या घरांचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे. आणि आप्पा फक्त 15 दिवसात या तालुक्यात एक नवीन आपण संकल्प केला की 3000 पैकी 1400 कुटुंबांना 2.5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाप्रमाणे, एका कुटुंबाला 2.5 लाख याप्रमाणे 1400 कुटुंबांना आज मावळ 2.5 लाख ही जर रक्कम बघितली तर 35 कोटी रुपये होता ते 35 कोटी रुपये. या 35 कोटी रुपयाच्या घरकुल योजनेचा शुभारंभ आज आम्ही पवन मावळात करत आहोत. आम्ही मावळ तालुक्यात 8000 पेक्षा जास्त नागरिकांवर महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आम्ही मातृसन्मान योजनेच्या माध्यमातून 8 दिवसापूर्वी आपल्या तालुक्यात योजना सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीसाठी मातृसन्मान विमा सुरक्षा पॉलिसी सुरू केली. 2 लाख रुपयाच्या विमा सुरक्षा पॉलिसीला मागच्या 8 दिवसात तालुक्यामध्ये 40 हजार महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरून दिलेला एक नवीन विक्रम आपण तालुक्यात केलाय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे पुन्हा एकदा फुल भरली आहेत. धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही 3 धरणे यापूर्वी 100% भरली असून टेमघरही काठोकाठ भरलं आहे. धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाल्याने वरसगावमधून 4440 क्युसेकने, टेमघरमधून 250 क्युसेकने आणि पानशेतमधून 990 क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून कळवण्यात आली आहे. 24 तास कर्तव्य बजावणारे पोलीस गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, त्यामुळेच त्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. अशातच पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनात मनसोक्त होऊन असतानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे बाप्पांच्या विसर्जनात हलगी आणि मराठी गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळत आहेत. हे व्हिडिओ पिंपरी चिंचवड शहरातीलच आहेत हे स्पष्ट झालंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक पोलिसांचं कौतुक करत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून गणेशोत्सवात पोलीस कर्मचारी अधिकारी नागरिकांची सुरक्षा करत आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी कंबर कसली. विसर्जनाच्या दिवशी इतर गणेश मंडळांच्या अगोदर हे पोलीस कर्मचारी आपल्या पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पांचं विसर्जन करतात. मिळालेल्या थोड्याशा वेळेत मिरवणुकाळात मिळेल त्या ठिकाणी बाप्पासमोर स्वतःला झोपून देत गाण्यावर आणि हलगी वादनावर ठेका धरताना पाहायला मिळालेत. व्हायरल व्हिडिओ हे सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील असून बाप्पांच्या विसर्जनाच्या पोलीस मनसोक्तांना असताना हे दिसत आहेत. दरम्यान सामान्य नागरिक पोलिसांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. वर्दीतली दर्दी माणसं असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. Hey
संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली, मात्र लोकसभेनंतर या समितीची एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे धनगरांचे एसटी आरक्षण सरकारने बासना टाकल्याचं स्पष्ट झालंय अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या संदर्भाने ढोणे पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाने जनादेश का द्यावा आणि फडणवीस यांनी तो का मागावा अशी परिस्थिती सध्या आहे. धनगर समाजाची मते डोळ्यासमोर ठेवून फडणवीस यांनी 5 वर्षापूर्वी बारामतीमध्ये येऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं, मात्र 5 वर्षात शेकडो कॅबिनेट होऊनही एसटी आरक्षण मिळालेलं नसल्याचं ढोणे म्हणाले. धनगर आरक्षण प्रश्नी गेले 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम फसवणूक करत आहेत. आज महाराष्ट्रात त्यांनी 3र्या टप्प्यामध्ये महाजनादेश यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये येत आहे, त्या अनुषंगानं आज आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचे काही प्रश्न आहेत आणि ते त्यांनी धनगर समाजाला द्यावेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं त्या पद्धतीने मंत्रिमंडळाची धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली गेली, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकही मीटिंग उपसमितीची झालेली नाही. त्या उपसमितीच्या अनुषंगानं त्यांनी जे मार्च महिन्यामध्ये धनगर समाजाला कल्याणकारी योजना जाहीर केल्या, त्या योजना आज 5 महिने 6 महिने झाले तरी 1 रुपयाही या योजनेवरती खर्च झालेला नाही आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री धनगर आरक्षणाच्या मुख्य प्रश्नाला बगल देऊन कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून धनगर समाजामध्ये योजनेच्या जाहिरातीचा मारा करून आम्ही काहीतरी 60-70 वर्षात एवढं कोणी दिलं होतं का अशा पद्धतीनं करून ते मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की आम्ही उपसमितीची बैठक घेतली नाही का. मुख्यमंत्र्यांनी हा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवलेला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे गोवा विभागाच्या वतीने पुणे जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली असून नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. देशात आज पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागल्याने केंद्र सरकारने आता जलशक्ती हा नव्याने विभाग सुरू करून विविध उपाययोजनांवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांमध्ये पाण्याचा वापर जनजागृती याकरता जलशक्ती अभियान सुरू केलंय. पाण्याबद्दलची विविध प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा, माहितीपटाच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर, गोवा या परिसरात जनजागृती केली जाणार आहे. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, सूचना प्रसारण मंत्रालय, भारत सरकार के पुणे इकाई द्वारा ये जो जल दर्शन एग्जीबिशन का आयोजन किया गया है, ये एक बहुत ही सार्थक प्रयास है और ख़ासकर ये बच्चों के लिए, बच्चों में ये एक जागृति होनी चाहिए. लोगों में तो होनी चाहिए लेकिन बच्चों में, क्योंकि वो छोटे हैं, उनको छोटे में ही ये जागृति होनी चाहिए कि जल संवर्धन और जल का बचाव कैसे किया जाना चाहिए. इसमें बहुत ही आकर्षक पैनल बने हुए हैं इस एग्जीबिशन में, जिसे पढ़कर ये अच्छे से समझा जा सकता है कि जल संवर्धन क्यों ज़रूरी है और ये कल नहीं होना चाहिए, ये आज होना चाहिए. रीजनल आउटरीच ब्यूरो पुणे या तर्फे आम्ही जल की बाते हा जलशक्ती अभियानावरती अवलंबून असलेला कार्यक्रम आम्ही लॉन्च केलेला आहे टुडे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही मल्टीमीडिया एक्झिबिशन, त्यानंतरच वेगवेगळे कॉम्पिटिशनसुद्धा घेत आहोत. हा कार्यक्रम 3 दिवसासाठी आयोजित करण्यात आलेला असून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवेअरनेस बिल्डिंग केली जाईल. आता तुम्हाला माहिती आहे, भारत सरकारने मोठ्या प्रमाणात हे जलशक्ती अभियानासाठी एक प्रयत्न करत आहे, जेणेकरून एक पीपल्स पार्टिसिपेशन व्हावं आणि त्यालाच अनुसरून या रिजनल आउटरीच ब्युरोने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सो दॅट लोकांपर्यंत आम्ही जलबद्दलची माहिती पोहोचू आणि एक वॉटर कॉन्झर्वेशनबद्दल एक खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करू शकू यासाठी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा फ्लेक्स. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 15 समविचारी छोटे पक्षाले एकत्र.
आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.